नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे. सगळ्यात म्हणजे सगळ्यात मोठी आणि आनंदाची बातमी तुम्हाला द्यायची आहे, ती म्हणजेच की आपला रुस्तम हिंद केसरी बकासूर आणि आपला हिंद केसरी सरजा रणजित सर निंबाळकर यांचा सरजा लवकरच मैदानात एकत्र पळणार आहे. आणि ह्यांची गाडी जी चालवणार आहे ती म्हणजेच की आपले नाना विठ्ठल डायव्हर हिंद केसरी विठ्ठल डायव्हर आपले जी नाना तीच गाडी चालवणार आहेत. सगळ्यात आनंदाची बातमी आहे, कारण का त्यांच्यामध्ये जी दरी निर्माण झालेली काही त्यांच्यामध्ये अंतर्गत असे वाद झाले होते ते आता सगळे मिटलेले आहेत. सगळ्यांनी आमची जी इच्छा होती की त्यांनी समोरासमोर बोलावं आणि या सगळ्या गोष्टींवरती त्यांनी पाणी टाकावं आणि सगळ्यांनी पुन्हा एकत्र यावं, तर अशा प्रकारची ही घटना आहे ती घडलेली आहे. सगळ्यांनी एकत्र बसून एकदम सगळ्या ज्या झाल्या गेलेल्या गोष्टी जे वाद होते ते मिटवलेले आहेत आणि आता पुन्हा एकदा ती सगळी जण एकत्र येणार. मोहिल शेठ धुमाळ, रणजित सर निंबाळकर, विठ्ठल डायव्हर नाना आपले, तसंच मोहिल शेठ यांचे मामा, तसंच वैभव शेठ यांनी एकत्र बसून या सगळ्या गोष्टींवरती विचार केला आणि त्यांनी त्यांचा जो वाद होता तो काहीतरी अंतर्गत त्यांच्यामध्ये धुसफूस झाली होती ती सगळी बसून त्यांनी ही एकदम क्लिअर केलेली आहे. ना आता सगळी एकत्र झाली आहेत आणि पुन्हा आता तो जोश तोच ध्यास आणि तोच नवा धमाका करत आता सरजा आणि बकासूरची गाडी पुन्हा एकदा पुढच्या मैदानात येणार आहे. आजच्याच मैदान 9-12 जे मैदान होतं त्याच मैदानात ही गाडी एकत्र पळणार होती, पण बकासूरचा पायरा अगोदर झालाय त्यामुळे हे शक्य नाहीये. तर लवकरात लवकर त्यांचा एकत्र व्हिडिओ येणार आहे. तर ही अशा आनंदाची सगळ्यात गोष्ट आहे ती मी तुम्हाला सगळ्यात सांगत आहे की आता विठ्ठल डायव्हर म्हणजेच की आपले नाना लवकरच बकासूर आणि विठ्ठल नाना आणि सरजा ह्या तिघा जणांची जी जोडी आहे ती आपल्याला मैदानात पाहायला भेटणार आहे. आणि आता धुमाकूळ धुमशान धमाका होणार आहे. तर अशा प्रकारची ही तुम्हाला बातमी सांगायची होती. एकदम आनंद झालाय, सकाळ सकाळी मला बातमी कळली, एकदम जबरदस्त आता धमाका होणार आहे.